मित्रांनो, सकाळपासून झी 24 तास वरील एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे, तर ही बातमी काय आहे सुरुवातीला बघूया। 12वी पास विद्यार्थी सुद्धा आता मेडिकलचा व्यवसाय करू शकतात। आरोग्य मंत्रालयाने सौंदर्य प्रसाधन आणि औषध कायद्यांतर्गत वैद्यकीय उपकरणांच्या नियमांमध्ये बदल केला आणि त्यामुळे 12वी उत्तीर्ण कोणत्याही व्यक्तीला वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणांची खरेदी आणि विक्री करता येणार आहे। यासाठी फार्मासिस्टच्या पदवीची तसंच परवान्याची गरज लागणार नाहीये। तर लक्षात घ्या, ही जी बातमी आहे ती देण्यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे। हा जो कायद्यात बदल होणार आहे तो कशा संदर्भात आहे, हा औषधा संदर्भात नसून फक्त मेडिकल डिवाइस आहेत त्यांच्या विक्री संदर्भात, त्यांच्या व्यवसाया संदर्भात फार्मसीची डिग्री फार्मसिस्टची आवश्यकता नाही अशा पद्धतीचा हा बदल होणार आहे। तर औषधांची जी विक्री आहे त्यासाठी फार्मसिस्ट आणि फार्मसीची डिग्री असणं आवश्यक आहे, त्यामुळे ही बातमी थोडीशी देण्यामध्ये जी 24 तास कडून चूक झालेली आहे। पण तरी देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मेडिकल डिवाइस मध्ये जरी त्यांनी हा बदल केला असला तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन आत्ताच वेळीच या गोष्टीला विरोध करण्याची आवश्यकता आहे। कदाचित आता हे फक्त मेडिकल डिवाइसला परमिशन देत आहेत, येणाऱ्या काळात काही दिवसांनी एका कॅटेगरी मधल्या औषधांच्या विक्रीसाठी सर्वांनाच परमिशन देतील, काही दिवसांनी किराणा मालाच्या दुकानांमध्ये औषध विक्रीला परमिशन देतील, काही सांगता येत नाही काय सरकार बदल करेल। त्यामुळे आपण सर्व फार्मसीचे विद्यार्थी फार्मसिस्ट जे आहेत सर्व त्यांनी एकत्र येऊन वेळीच अशा पद्धतीचे जे बदल होत आहेत त्याला विरोध करणं गरजेचं आहे। फार्मसिस्ट फक्त औषध किंवा इतर गोष्टींची विक्री करत नाही तर तो त्यामधला एक्सपर्ट आहे, त्या संदर्भात त्यांनी अकॅडमिक्स मध्ये नॉलेज घेतलेलं असतं। योग्य औषध योग्य व्यक्तीला योग्य वेळी पोहोचवण्याचं काम हा फक्त फार्मसिस्ट करू शकतो। त्यामुळे फार्मसिस्टनं फक्त बिझनेस आणि व्यवसायाचा विचार न करता आता ज्या काही ऑनलाईन फार्मसी असतील किंवा ज्या काही आपल्या क्षेत्रामध्ये समस्या येत आहेत त्या सर्व समस्यांना विरोध करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे। लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या डॉक्टरवरती हल्ला होतो तेव्हा सर्व मेडिकलचे विद्यार्थी असतील, सर्व डॉक्टर असतील, सगळे एकत्र येऊन रस्त्यावर उतरतात। मग फार्मसिस्टवरती फार्मसी प्रोफेशनवरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा सगळेजण का एकत्र येत नाहीत, आत्ताच सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे। मी खाली एक ईमेल आयडी देत आहे, काही ईमेल आयडी देखील दिलेली आहे, त्या ईमेल आयडीवरती तुमचा विरोध दर्शवा। फार्मसी क्षेत्रातील ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांबाबत आपण आत्ताच आवाज उठवणं गरजेचं आहे। हा कायद्यात बदल अस्तित्वात यायच्या आधीच आपली एकी त्यांना दाखवायला हवी। मी सर्व फार्मसी संदर्भात फार्मसिस्टच्या ज्या काही सर्व संघटना आहेत सर्वांना आवाहन करतो की सगळ्यांनी एकत्र या आणि हा जो कायदा आहे तो अस्तित्वात यायच्या आधीच आपला सर्वांचा विरोध या गोष्टीला दर्शवा। जरी हे फक्त मेडिकल डिवाइस संदर्भात असलं तरी देखील आपण आत्ताच त्यांना आपली एकी आणि विरोध दर्शवला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळात हळूहळू सर्व आपले अधिकार आहेत ते निघून जातील। ही सर्व महत्वाची माहिती आहे, ती सर्व फार्मसी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हा जो विरोध आपण करत आहे तो शासनापर्यंत पोहोचेल आणि हा कायदा यायच्या आधीच बंद केला जाईल। धन्यवाद।